करमाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार. शरद पवार यांच्या अत्यंत विश्वासू रश्मी बागल करणार शिवसेनेत प्रवेश. राष्ट्रवादीत काम करताना सतत डावरले जात असल्याची भावना करमाळ्यातील बागल गट आणि त्यांचे समर्थकांनी व्यक्त केली. 2014 ते 2019 लोकसभेपर्यंत वाट बघूनही काहीही उपयोग झाला नसून राष्ट्रवादीला रामराम ठोकत दिनांक 21 बुधवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये रश्मी बागल शिवबंधन हाती बांधणार आहेत अशी माहिती. करमाळा येथे बागल गटांचा मेळावा पार पडला. त्या मेळाव्यात रश्मी बागल यांनी ही घोषणा केली. रश्मी बागल यांनी राष्ट्रवादी सोडल्याने शरद पवार यांच्यासाठी जोरदार धक्का मानला जात आहे. करमाळा मतदारसंघात पवार समर्थक संजय शिंदे यांची एंट्री, त्यांना मिळणारा वरिष्ठ पातळीवरून जोरदार पाठिंबा, त्यामुळे बागल गट नाराज होता. संजय शिंदे यांचे काका पुतण्या पवार घराण्याशी जवळचे संबंध आहेत. 2014ची निवडणूक पाहता पक्षत्याग करून शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. तेथेही त्यांना पराभव पत्करावा लागला आणि रश्मी बागल ही विजयापासून दूरच राहिल्या. तेव्हापासून शिंदे यांनीही भाजपची साथ सोडली आणि राष्ट्रवादीचे लोक सभेला तिकीट आणले, पण तेथेही शिंदे यांचा पराभव झाला. भाजपने हा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचा करीत भाजपचा उमेदवार या ठिकाणी विजय झाला. पुन्हा राष्ट्रवादीची खेळी शिंदे यांच्यासाठी सुरू झाली, त्यामुळे बागलगड सावध होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याशिवाय आपल्याला महत्व नसताना विरोधक पाहिजे राजाभाऊ, विरोधकाशिवाय मजा नाही. आणि त्या प्रत्येक विरोधकाला मला सांगायचं, रक्त डिगा बागलाच आहे, लेच्या पेच्याच नाही. रडणं कधी शिकलोच नाही आम्ही, त्याच्यामुळं हे पाणी हे रडणाऱ्याचं नाही, ही नडणाऱ्याचं आहे. नडणारे नडणारे लढणारे आणि जिंकून दाखवणारे. त्याच्यामुळं विरोधकांनी सुद्धा टीका टिप्पणी करताना सामोरे येताना सावधानतेने या, सावधानतेने या. रडणारे नाही आम्ही रडवणारे, ही लक्षात ठेवायला तुम्हाला त्यांना सांगावं लागणार आहे. मला आभार मानायचे, 5 वर्ष बिनसत्तेचं राहणं सोपं नाही, तुम्ही सगळ्यांनी ती कदर काढून दाखवली. आज करमाळा 118 गावं असो, माढळ 36 गावं असो, एवढा प्रचंड भरभरून प्रतिसाद तुम्ही दिला. ही माणसं तळमळतात पक्षप्रवेशासाठी, आणि तुमच्यामुळं आम्हाला सन्मानाने बोलवणं येतं ह्याच्यापेक्षा आणखी काय नाही त्याचं नशीब असू शकत. काय घोड्याला जशी झाप बांधतात झापडं, म्हणजे सरळ चालतो, फक्त पुढचं दिसतं घोड्याला, त्या पद्धतीनं सरळ एक दिशा धरून चालत राहिलो. दगड धोंडे काही आला, आम्ही कशाची पर्वा न करता आम्ही पुढे चालत राहिलो. आपली भावना आहे, आपले दैवत आहे, आपले संस्कार आहेत, आपल्यावर निष्ठा टिकून राहिली पाहिजे. पण निष्ठा टिकवता टिकवता माणसं मरायची वेळ आली, गट संपायचा वेळ आला, तरी निष्ठा टिकवण्यात काय अर्थ राहिला? दोष कुणी दिला नाही, त्रास कुणी दिला नाही. पण एका बाजूला म्हणायचं तिकीट तुम्हालाच आहे, परत म्हणायचं सगळ्यांना विचारात घेऊन सांगू, परत म्हणायचं तिकीट तुम्हालाच आहे, परत सगळ्यांना विचारात घेऊन सांगू. मग नेमकं आम्ही समजायचं तरी काय? म्हणजे मरायला लागल्यानंतर तुम्ही पाणी पाजायला येणार का आम्हाला? मी तेच सांगतो की 13 वर्ष राहून झगडून थ्रू थिक अँड थिन, म्हणजे वाईट दिवस येऊ चांगले दिवस येऊ, आपण पक्षासोबत राहिलो, एकनिष्ठ राहिलो. पक्षांनी मोहिते पाटलांचं काम करा म्हणलं, मोहिते पाटलांचं काम केलं. मनामध्ये चिंता न करता, मनामध्ये म्हणजे काय म्हणतो, शंका कुशंका न ठेवता प्रामाणिक मनानं प्रामाणिक मतानं काम केलं. मागच्या 5 वर्षातलं तुम्ही सर्वजण साक्षीदार आहेत, तुमच्या माध्यमातून झालं. 7-8 वर्षापूर्वी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अधिनाथ या दोन्हीची निवडणूक एकत्र लागली होती. पक्षाचा आदेश आला अध्यक्षांना, दीपक आबांना, संजय मामांना किंवा बागलांना, नारायण आबांना एकत्र बसवा, ते सुद्धा राष्ट्रवादीचे, हे सुद्धा राष्ट्रवादीचे, आदिनाथ कारखाना पण एकत्र लढवा आणि जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा एकत्र लढवा. मान्य केला आदेश. 307 कलम आहे महत्वाचे, लक्ष झालं असेल त्यावेळेस सांगू. 307 कलमाचं अंडरलाईन मारल्यानंतर शेवटी कायदा सरळ सारखा आहे. आजी असू माझी असून 10 कोटी रुपये प्रॉपर्टी असू, 307 कलम काय आहे ते भविष्यात
पण तुम्हाला तुम्हाला बघायला मिळेल. एवढं वास्तविक पाहता आपण अत्यंत एका चांगल्या संस्कारामध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना आपल्याला कोणाची दुश्मनी ठेवायची नाहीये. टीका करताना मर्यादा टीका करायची, हे संस्कार आपल्यावर आहेत. पण विरोधकाला काय राहिलं? अहो ज्या माणसाला कधी राजकारणात काही कळलं नाही त्याने व्हॉट्सअपवर मेसेजवर काय बोलावं हे तेही फलत मी जात नाही. ते म्हणतात आता सांगितलं प्रिन्सने आज आपण 11 मीटिंगचा टाइम देत होतो त्यावेळेस कार्यकर्ते 11:30-12 पर्यंत येत होते. आज आपण 10 टायमिंग मीटिंगला दिला या ठिकाणी कार्यकर्ते 9:30 आले. ह्याच्यातून एक दिसत की येणारी विधानसभा ही कुणाला विचारायची गरज नाही. तुम्ही जो निर्णय घेतला त्या निर्णयाला सगळ्यांनी या ठिकाणी साथ दिलेली आहे. हे कार्यकर्ते या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्या मागचं कारणच तेवढं आहे, कारण परिस्थिती साहेब अशी झाली होती, आई खाऊ देना बीक बाप बीक मागू देना, तुम्हाला बोलायचं धाडस होत नव्हतं, पक्षावरचं असलेलं तुमचं प्रेम. परंतु या ठिकाणी प्रत्येक ठिकाणून आपली गुची होत होती. परंतु आज जो आपण हा निर्णय घेतला या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामध्ये आदरणीय तानाजी सर त्यांनी असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, कुठल्याही प्रकारची तुम्ही तमा बाळगू नका, तुमच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही या ठिकाणी उभा राहू. फेसबुकला व्हॉट्सअपला कुणी कुठल्याही प्रकारची उलगना करू द्या, मेसेज टाकू द्या, परंतु या ठिकाणी मी ठाम सांगू इच्छितो, कारण त्या दिवशी आणि प्रिन्स भैया मी सतत त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो. प्रिन्स भैयांनी त्या दिवशी आवर्जून सांगितलं काही जरी झालं तरी चालेल पण आता निर्णय बदलायचा नाही. का तर तानाजी सरांनी फिक्स सांगितलं की तिकीट हे तुमचंच आहे, तिकीट हे तुम्हालाच मिळणार. त्यामुळं साहेब आता मागे न बघता आता पुढे चालत राहू. सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठीशी आहेत, विशेष करून या ठिकाणी तानाजी सरांनी तर या ठिकाणी आवर्जून सांगितलंय की कुठल्याही क्षणी स्वर्गीय मामांनी उभा केलेला हा मोठा बागलगट आदरणीय मामांच्या शिकवणीप्रमाणे आपलं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे. त्या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण जो निर्णय घेतलाय तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य. आपण घेतलेला निर्णय योग्य आहे आणि आपल्यासारखं एक सर्वांगीण सर्व गुणसंपन्न एक धाडसी नेतृत्व आम्हाला लाभलं आमचं भाग्य समजतो. दिलीप साहेब तुम्ही धनुष्यबाण घ्या आणि तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार. कुठल्याही प्रकारची कुणीही व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही बघतोय 2 दिवस 12 वेळ आपला कार्यकर्ते त्यातच जातोय. मला वाटतं त्याच्याकडे कुणी लक्ष देण्याची गरज नाही. गेल्या वेळेच्या विधानसभेला 257 मतांनी जी पराभव झालाय ती पराभव भरून करण्यासाठी तनबंधनाने सर्व कार्यकर्त्यांनी मला वाटतं आजपासून तर जास्त लागलं पाहिजे कामाला. आपल्या गटामध्ये थोडी जास्त लोकशाही, मला ती बोलण्याचा अधिकार नाही परंतु माफी मागून बोलतो. आपण बरीच काम आपल्यावर सोपवलेली वेळेत पार पडत नाही, त्या गोष्टीचं दुःख आहे भाई. आणि म्हणून माझी सर्व कार्यकर्त्यांना ज्येष्ठांना युवक बंधूंना हात जोडून विनंती, आपण कुणावर अवलंबून राहू नका. प्रत्येक माणसाने आपापल्या बूथ ज्या कमिटीने नेमल्या त्या बूथ कार्यकर्त्यांनी भविष्यातली आपली शिवसेनेची कमिटी समजून आपण प्रत्येक माणसापाशी पोहोचून आदरणीय स्वर्गीय मामांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला पाहिजे. आदरणीय मामी साहेबांच्या गावामध्ये 960 कोटी रुपयाची कामं झाल्यात. या करमाळा तालुक्यामध्ये आता सांगितलं जात आहे इथं हाय मास्टर बसविलाय, तिथं रस्ता दिलाय, 12 भानगडी सांगतात. व्हॉट्सअप फेसअपच्या माध्यमातून हातभर असलं तर वावर सांगण्याचं काम केलं जातं, परंतु बागलगटाच्या माध्यमातून आतापर्यंत प्रसिद्धीला कमी पडले म्हणतो. 960 कोटीची काम सर्वांच्या लाडक्या नेत्या भगव्या वादळातील भगव्या आमदार रश्मीदिदी बागल, तालुक्याचे युवा नेते दिग्विजय भैया बागल, आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक आदरणीय गुंबरे सर, आदरणीय डिगा मामा यांच्या स्मृतीस अभिवादन करून माझे 2 शब्द सुरू करतो. गेल्या 5 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टीच्या माध्यमातून आपण काम केलं, राष्ट्रवादीचं काम इमाने इद्वाले काम केलं, परंतु त्याचं फळ त्याचं चीज आपल्याला कुठंतरी भेटलं नाही. सतत कुचंबना, सतत हाला अपेष्टा आणि कुठंतरी माघार घेण्याची वृत्ती, सारखी माघार घेणे, सारखी माघार घेऊन त्यात आपण बॅकफूटवर जाणे, अशा प्रत्येक वेळेस आपल्यावर पक्षाने कुठंतरी लादलं गेलं आणि लादलेली नेते मंडळी बिचारी सहन करत राहिली, त्याचा परिणाम आपल्याला बघावा लागला.
आता आम्ही मागच्या वेळेस दिदी आमच्या वडिलांच्या बर्थडे दिवशी वाढदिवसादिवशी आलत्या त्या दिवशी देखील आमची तीच चर्चा झाली. दिदीला म्हणलं पक्ष आपण बदलू आता दिदी जय महाराष्ट्र ठोक यांना बाद झालं. दिदी त्यावेळेस सुद्धा म्हणते सर तसं नसतंय आपल्याला तसं करून चालणार नाही. आपली पक्षनिष्ठा पक्ष आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. पण तुमची पक्षनिष्ठा होती तुमची निष्ठा होती म्हणून आम्ही होतो. परंतु आता पक्षाची निष्ठा आणि पक्षाचं देणं घेणं आपल्याला काही नाही. पक्षाला आता आपण सगळ्यांनी मिळून आज या ठिकाणी जय महाराष्ट्र ठोकू आणि सगळी जण दिदींच्या पाठीमागे ठामपणे उभा राहू. गव्हाणे भाऊसाहेबांनी सांगितलं की थोड्या मताने आपला पराभव झाला तर थोड्या मताने झालेला पराभव नक्की येणाऱ्या विधानसभेमध्ये तानाजी सावंत सरांनी तर सांगितलंयच की बघवा आपण फडकवल्याशिवाय करमाळा विधानसभेवर राहणार नाही आणि बघवा करमाळा विधानसभेवरच नाही तर महाराष्ट्रावर सुद्धा फडकल्याशिवाय राहणार नाही. आणि बघवा महाराष्ट्रावर फडकला तर भविष्यात नक्कीच लाल दिव्याचं जे स्वप्न आपलंय ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला स्वप्न पडतात स्वप्न नेहमी सांगतात की मोठी बघवा येतील मोठी स्वप्न दिदी तुमच्या बाबतीत आमच्या मनात येईल. बारक स्वप्न आमचं तुमच्या बाबतीत मनात येतच नाही म्हणून तुम्ही मंत्रिमंडळातच आम्हाला दिसले पाहिजेत. आणि तशा पद्धतीचं तानाजी सावंत सर नक्कीच आपल्याला एक महिला तरुण कार्यकर्ता एक उमदे नेतृत्व जे सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाऊ शकतं सगळ्यांना संघटित करून जाऊ शकतं लहान आबाल वृद्धापासून वयोवृद्ध माणसापर्यंत ज्याची निष्ठा ज्याची पोहोचली असं नेतृत्व आपल्याला लाभलंय. त्या नेतृत्वाच्या पाठीमाग आपण सर्व जणांनी ठामपणे एकजुटीने एक निष्ठेने काम केलं पाहिजे एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि त्या ठामपणेचा निर्धार आपण एका वाक्यात फक्त द्यायचा. मी घोषणा देतो त्याच्या मागे तुम्ही घोषणा द्यायची. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी जय भवानी. आणि येणाऱ्या विधानसभेला करमाळ्यावर दिदीच्या रूपाने आपल्याला आमदार करायचं. छत्तीसगावामधून देखील आम्ही सर्व मंडळी पूर्ण ताकदीनिशी दिदी साहेबांच्या मागे ठामपणे उभा राहू. जेवढं होईल गेल्या वेळेस आमच्याकडून थोडं माप कमी पडलंय त्या वेळेस नक्कीच आम्ही अध्यक्ष माप झुकता पण दिल्याशिवाय राहणार नाही. सेनेचा अध्यक्ष भविष्यातलं सेनेचा अध्यक्ष नक्कीच आपण झुकतं माप दिल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रतिनिधी शीतल कुमार मोटे महाराष्ट्र न्यूज करमाळा सोलापूर. भगवे अवसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाण सात गोत्र अनधर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.